इचलकरंजी नगरपालिकेतील तत्कालीन शाखा अभियंता योगेश गुरव आणि ठेकेदार सचिन लोकरे यांनी संगनमतानं सुमारे अकरा लाख रुपयांची फसवणूक केली आहे या दोघांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक राजू बोंदरे यांनी केली दरम्यान एकाच कामाची दोन बिलं तीही काम न करता दिल्याच्या आरोपामुळे नगरपालिकेतील भोंगळ कारभाराचा नमुना दिसून आलाय इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक दहामध्ये गटारी रस्ते यासह विविध विकास कामांचं इस्टिमेट नगरसेवक राजू बोंद्रे यांनी करून दिला सहा महिन्यात वारंवार पाठपुरावा केला तरीही काम होत नसल्यानं ठेकेदार सचिन लोकरे यांच्याशी संपर्क त्यांनी साधला इचलकरंजी शहरातील अन्य भागात कामं होतात मात्र प्रभाग क्रमांक का दहामधील कामं जाणीवपूर्वक होत नसल्यानं बोंद्रे यांनी ठेकेदार लोकरे यांना केलेल्या कामाची माहिती मागितली त्यावेळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला ठेकेदार लोकरेनं केलेल्या कामाच्या फाईली नगरपालिकेत नव्हे तर चक्क त्याच्याकडेच होत्या त्याच्याकडून फाईल घेतल्यावर प्रभाग क्रमांक दहामधील तीन ठिकाणी सुमारे अकरा लाख रुपयांचं गटारीचं काम केल्याचं कागदोपत्री नोंद होतं मात्र प्रत्यक्षात कामच झालेलं नाही तत्कालीन शाखा अभियंता योगेश यांनी ठेकेदार लोकरेला हाताशी धरून अनेक कामं न करताच बिल मंजूर करून पैसे दिलेत त्यामुळे नगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राजू बोंद्रे यांनी केली आहे शाखा अभियंता यांच्यावर कोणत्याही प्रकार वरणास्त्र चौधरी साहेबांनी ठेवलेलं आहे ते भविष्यकाळामध्ये चौधरी साहेबांना या ठिकाणी त्यांना कार्यमुक्त करावं त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा या जीएला कार्यमुक्त करावा आणि त्यांना घरावर बसवावं कोणत्याही पद्धतीचं त्यांना नगरपालिकेचा किंवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा पैसा विल्हेवाट लावण्याचा अधिकार कोणत्याही पद्धतीचा त्यांना नाही आहे जर ह्याच्यावरती त्यांनी कारवाई जर घेतली नाही तर मी जिल्हाधिकाऱ्यांच्या देऊन संबंधित मला हे पाठपुरावा करून मला कोर्टामध्ये फौजदारी करावं लागेल त्यांच्यावर एकाच कामाची दोन बिलं काढली पण एकाही ठिकाणी काम झालेलं नाही त्यातून नगरपालिकेत किती अंधाधुंध कारभार सुरू आहे हे दिसून येते गुरव आणि लोकरे यांच्या कामाची चौकशी झाल्यास अनेक प्रकरणं उघड होतील असंही बोंद्रे यांचं म्हणणं आहे